काही मागे त्या मराठ्यांना ज्या मराठ्यांचे लोन सापाटी त्यांना द्यायचं. गिरीश महाजन साहेब तुम्ही किती डावता का, मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप हे मराठ्याचा जातवान शत्रू मराठा. तुम्हाला तीन चार बारा काय मंत्री पद मिळालं तर तुम्ही उड्या काय म्हणायला लागले, तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली त्या मंत्रिपदाची. पण तुम्हाला एक घेणार नाही, जामनेर मध्ये 1,36,000 कुणबी मराठ्यांचं मतदान आहे, ते शेवटी मराठे. तुमचा सुद्धा दुरावर करू शकतो आम्ही. माया मराठ्यांचा वाटोळा करायला जे जाईल त्याचा कार्यक्रम मी 100% लावणार म्हणजे लावणार. आपल्याला जातीपेक्षा मोठं कोणी नाही, मी कुणाला गिनीत सुद्धा नाही. आपल्याकडे किती मंत्री येऊ द्या, किती आमदार येऊ द्या, ते म्हणजे त्याला किती गोड बोला, हे काहीच कामाचं नाही, जाती कोणच बोलत. अरे तो मग 2 कोटीची गाडी घेऊन आला का, माझ्या घरी लावून गेला का, मला गरज का, तुम्ही मला किती पैसे दिले तरी मला पैसे, तुम्ही किती पद दिले तरी मला लागत नाही. मी खरंच नशिबवान आहे की मला तुम्हीच संपत्ती आणि तुम्हीच माझे माय बाप आहेत आणि तुम्ही गौरव आहे. मी नाही जातीवाद करत, मी या लातूरच्या नगरीतल्या माझ्या मायबाप मराठ्यांना सांगतो मी नाही जातीवाद करत. मला माझ्या मराठ्यांनी दाखवून द्या तू जातीवाद करायला लागला त्या दिवशी मी व्यासपीठाच्या खाली कधीच तुम्हाला तोंड नाही दाखवणार. मी नाही जातीवाद करत, फक्त मी खरं बोलतो आणि खरं लोकांना नाही बोलतो. आणि माझं मायनस पॉइंटच ते मी खरं बोलतो, माझ्या पोटात कपट नाही, मी कपटी वागत नाही, म्हणून यांची पोट दुखी आहे. कारण मी निर्भीडपणा बोलतो, मी फक्त